महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आजचा दिवस अभिमानाचा असणार आहे कारण आपल्यासोबत आहेत व्हाईस ॲडमिरल निवृत्त एम एस पवार साहेब आणि त्यांना आज परम विशिष्ट सेवा मेडल आज मिळालेला आहे मला एक विचारायचं आहे की राष्ट्रपतींच्या हस्ते परमविशिष्ट सेवा मेडल मिळणं म्हणजे की आत्तापर्यंत तुम्ही जे कारकिर्दीमध्ये सेवेमध्ये जे काम केलं त्याचं कुठेतरी चीज झालं असं वाटतं का कारण संकट अनेक का आले असतील तुम्ही सर्वाधिक काम जे केलेलं आहे ते सामरिक क्षेत्रामध्ये केलेलं आहे मग अशावेळी गलवान घाटी असेल आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे तो कसा राहिला आहे सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की हे परमविशिष्ट सेवा पदक जे मला मिळतं आहे याचं श्रेय मी माझ्या शिपमेट्सना माझ्या कोलिग्सना आणि भारतीय नौसेनाला देतो ज्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि असे चॅलेंजिंग अपॉइंटमेंट्स दिले जिथे मी माझं कौशल्य दाखवू शकलो नौसेनेबद्दलच सांगायचं झालं तर आ, मी डेप्युटी चीफ ऑफ नेवल स्टाफ तीस जानेवारी एकोणीसला टेकओवर केलं आणि त्यानंतर लगेचच दोन आठवड्यातच पुलवामा झाला बालाकोट झाला आणि आपण पाहिलं की भारतीय नौसेना कशी सु सुसज्ज सुसज्ज होती कुठलाही शत्रूशी मुकाबला करण्यासाठी त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं की ऑपरेशन समुद्र सेतू जे आपण लॉन्च केलं कोविड पॅन्डेमिकच्या दरम्यान ऑक्सिजन परदेशातून आणण्यासाठी आपली जी भारतीय नागरिकं परदेशी अडकलेली होती त्यांना समुद्रमार्गे परत आणण्यासाठी असली कुठलीही नौसेना जगात नाही जेणे आपले शिप्स परदेशी पाठवून आपले नागरिक कोविडसारख्या परिस्थितीत मायदेशी परत आणले गलवान क्रायसिसनंतर भारतीय नौसेना संपूर्ण हिंद महासागरात सुसज्ज होती आणि आपले जे शत्रुदेश आहेत दोन्ही बाजूला त्यांची छाती झाली झाली नाही की काही वाकडी पावलं समुद्र क्षेत्रात टाकतील अशी बरोबर आहे परंतु आणि आपण पाहिलं असेल की युद्धक्षेत्रात फक्त नाही पण ह्युमॅनिटरी असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ सारख्या क्षेत्रात जे यावर्षी मुंबईजवळ सायक्लोन तॉकते नावाचं भयंकर वादळ झालं त्या वादळामध्ये भारतीय नौसेनेच्या शिप्स आई ऑफ द स्टॉम म्हणजे वादळाच्या मध्ये गेल्या आणि शेकडो जीव वाचवले जगातील कुठलीही नौसेना हे करण्यास धसणार नाही भारतीय नौसेनेची ती ही प्रोफेशनलिझम आहे की आपण आपल्या शिप्स अशा पर परिस्थितीत वादळात पाठवून आपल्या नागरिकांचे जीव वाचवू शकलो कामं अनेक का आहेत आणि त्या ता कामाचा जो प आहे परिणाम जो आहे तो आपण इथं दिसतो आहे की एवढे मेडल आहेत की जे मोजता पण येत नाही आहे आणि हा आपल्या देशाचा महाराष्ट्राचा मराठी माणसाचासुद्धा अभिमान आहे परंतु मला तुम्हाला विचारायची गलवानसारखी परिस्थिती होती टेन्सची परिस्थिती होती संपूर्ण देशामध्ये दे वेगळं वातावरण निर्माण झालं होतं तेव्हा एका चेंबरमध्ये जरी तुम्ही असलं तरीसुद्धा तुमच्यावरती प्रेशर होतं पण हे कसं रिलीज केलं गेलं आणि दुसरं म्हणजेच की तिथं आपल्या जवानांनी ज्या पद्धतीनं सामोरे गेले कसं काय उदाहरण आपले जवान भारतीय नौसैनिक जगातले सर्वश्रेष्ठ नौसैनिक आहेत आणि हे आपणच म्हणतो असं नाही जगातील इतर इतर नेव्हीजसुद्धा आहे त्यांचं ओपिनियनसुद्धा हेच आहे आणि याचमुळे जगातील अनेक शक्तिशाली नौसेना आपल्या आप भारतीय नौसेनेबरोबर एक्सरसाइज करण्यासाठी आतुरतेने वाट आ, वाट पाहत असतात संधीची वाट पाहत असतात आणि गल्फ ऑफ वेडनमध्ये असो पर्शियन गल्फमध्ये असो मलाका स्टेट्समध्ये असो साऊथ चायना सीमध्ये असो किंवा ईस्ट आफ्रिकन कोस्टमध्ये असो किंवा अटलांटिक महासागरात असो भारतीय नौसेनाचे जे शिप्स आहेत आपली जी विमानं आहेत सबमेरिन्स आहेत जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे असतात आणि आपले ऑफिसर्स भारत भारतीय नौसेनेचे जे सेलर्स आहेत ते सदैव सतर्क आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असतात बरोबर आहे असं म्हटलं जातं की आकाशामध्ये आणि समुद्रामध्ये दे, देवानंतर काय असते तर आर्मी असते तिथे नेहवी असते एअरफोर्स असते समुद्रामध्ये मला खास करून विचारायचं आहे की जेव्हा चारही बाजूनं एकीकडून एक 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 चायना आहे एकीकडून पाकिस्तान आहे आपल्याला माहीत आहे की सव्वीस पण झाला होता तेव्हा सुरक्षेचंच जे गराडा असतं त्या दृष्टीनं कसं प्रिपरेशन होतं कारण तुमची सेवा जी आहे ती त्या कालामध्ये मग ते चाचे असतील त्यांच्याशी दोन हात करताना कशा पद्धतीनं आपली नौसेना आ, इतर एजन्सीसबरोबर मिळून नेहमी एक मॅरिटाईम डोमेन अवेअरनेस ठेवत असतात हिंद महासागरात किंवा जगाच्या पाठीवर समुद्रात कुठेही आपले जिथे इंटरेस्ट आहेत तिथे काय परिस्थिती आहे काय चॅलेंजेस निर्माण होत आहेत ही परिस्थिती नेहमी भारतीय नौसेना मॉनिटर करत असते आणि यासाठी आपल्याला एक आ, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अॅनालिसिस सेंटर पण आहे आणि आय एफ सी आय आहे इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर इंडियन ओशन रिजन जे दिल्लीजवळ गुर, गुरु गुरुग्राम येथे स्थित आहे इथून ही परिस्थिती मॉनिटर कर केली जाते आणि त्यांचा संपर्क डायरेक्टर ऑफ नेवल ऑपरेशन्सशी असतो तर uh, नेहमी आपले शिप्स आपले सबमेरीन्स एअरक्राफ्ट टेहाळणी करत असतात आणि वी आर uh, नेवर सरप्राईज uh, uh, की अशी कुठली तरी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या त्याबद्दल आम्हाला माहिती नाही आहे अशी परिस्थिती येऊ शकत नाही एटली समुद्र मार्गे तरी बरोबर आहे परंतु अशी या सर्व्हिसमध्ये समाधानाची कोणती गोष्ट आहे की ज्या दिवशी आपल्याला वाटतं की यस मला या गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन मिळेल अनेक गोष्टीमध्ये कोणाचा जीव वाचवणं असेल किंवा एखाद्या आर्मीमधली एखादी आपल्या नेव्हीमधली एखादी घटना असेल किंवा कोणाला मदतीला जाणं असेल किंवा एखादं जे संकट येणार आहे ते रोखणं असेल असं कोणतं उदाहरण आहे का कोणती आठवण आहे का तुमची की त्या दिवशी वाटलं की मी या सेवेमध्ये आलो त्याचं सार्थक झालं आहे नाही अशी एक आठवण सांगता येणार नाही कारण भारतीय नौसेनेत सर्वाधिक वेळ समुद्रावर काढणारा ऑफिसर म्हणजे गेल्या पंच्याहत्तर वर्षात मीच आहे आणि यामुळे माझ्याकडे अशा शेकडो गोष्टी आहेत इनफॅक्ट हर प्रत्येक दिवस चॅलेंजिंग असतो प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन प्रसंग उद्भवत असतात पण एक नशा असते समुद्रावर जाण्याची छत्रपतींनी आ, एक महाराष्ट्राची नौसेना स्थापन केली व पुढे कान्होजी आंग्रे सरखेल यांनी ती चालवली प्रकारे भारतीय नौसेना पुढे चालत आहे आज आणि जिथे जिथे आपले इंटरेस्टला कुठं धोका असेल तिथे तिथे भारतीय नौसेना कधीही तयार आहे आणि व्यक्तिगतरित्या माझं सांगायचं झालं तर ऑपरेशन पवन श्रीलंकेमध्ये भारतीय नौसेनेनेच ते पॉसिबल केलं लाखो टन युद्धसामग्री श्रीलंकेत पोचवली आपले सैनिक पोचवले आणि त्यांना परत आणलं इनफॅक्ट जे सैनिक आय पी के शेवटचा सैनिक आयन एस मगरमधून परत आला त्याचा मी नवसंचालन अधिकारी होतो नाईन्टीन एटी नाईन नाईन्टीमध्ये त्यानंतर कारगिल युद्धात आ, मी वेस्टर्न फ्लीटचा फ्लीट, फ्लीट नॅव्हिगेटिंग ऑफिसर होतो आणि गल्फ ऑफ एडनमध्ये जे अँटी पायरेसी पेट्रोल सुरू झाले दोन हजार आठ साली त्यावेळेला मी फ्लिट ऑपरेशन्स ऑफिसर होतो आणि ह्या प्रत्येक पदावर असताना अनेक असे प्रसंग आहेत डायनेमिक प्र प्रसंग आहेत त्या आता कारगिलच्या वेळेलाच आपण आक्रमक पावित्रा घेतला होता आणि त्या यापैकी एक मेडल आहे ते ऑफ विजयसाठी आहे आणि विजय स्टार पण आहे वेस्टर्न फ्लीट आपली पाकिस्तानच्या सीमेजवळ जाऊन एक पावित्रा घेतला होता आणि त्या पावित्र्यामुळं पाकिस्तानने काही समुद्रमार्गे के हालचाली केल्या नाहीत आपली आर्मी आणि एअरफोर्स तर आहेतच पण भारतीय नौसेनेचा जो पावित्रा होता त्याला मी म्हणतो की मुशरफ घाबरले आणि कारगिल युद्ध संपुष्टात येण्यास त्याचा भरपूर फायदा झाला असं म्हणावं लागेल बरोबर आहे म्हणजे की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचा आरमार नीतीचा फायदा झाला संपूर्ण छत्रपतींचं प्रत्येक प्रत्येक क्षण त्यांच्या जीवनाचा कुठल्याही सेनेत असलेल्या माणसाला स्फूर्ती देणारा आहे आणि फायदा करणाराच आहे जो छत्रपतीला विसरेल त्याचं काय खरं नाही परंतु मुशर्रफ जे घाबरला त्यावेळेस मग कशी परिस्थिती होती आणि कसे आपण कोंडी केली होती पाकिस्तानचे हे डावपेच आहेत आणि आपला आपली जहाज जो पावित्र घेतात जे पॉश्चरिंग असतं तो शत्रू समजून असतो की हे काय करू शकतील आणि समजणेवाले समज घे म्हणतात त्याप्रमाणे पाकिस्तान मधले जे वाले थे व समज गए असं म्हणावं लागेल मला पूर्ण महाराष्ट्रामधील या प्रेक्षकांसाठी झी चोवीसाच्या प्रेक्षकांसाठी सांगायचं आहे की आम्ही अनेक मुलाखती घेत असतो त्यापैकी ही एक मुलाखत आहे की जो अभिमान वाढवते आणि ऑपरेशन विजय हे मेडल आहे इथे की त्या कारगिलच्या वेळेस हे मिळालेलं आहे परंतु मला आणखीन एक विचारायचं आहे की मग अशा वेळी जेव्हा संकट असतात आणि निघावं लागतं आणि बऱ्याच गोष्टी सुद्धा परिस्थिती तुम्ही ऑपरेशन विजयचा सुद्धा उल्लेख केला होता मग त्यावेळेस मग फेस करताना कसं करता कारण काय की अनेकांचे तेव्हा मग ह्युमिलिटरी ग्राउंडवर पण जावं लागतं तुम्ही आ, समोर डोळ्यासमोर पाहिलेलं असतं की शहीद होताना आपण त्याला म्हणतो मग अशा वेळी धीर देणं हे सुद्धा एक काम जे आहे ते कमांडिंग ऑफिसरचं असतं हा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे नाही हे तर रोजच आहे आमचं जेव्हा जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असती तेव्हा आर्मी वायुसेना किंवा नेव्हीला पाचारण केलं जातं आणि अनेक सायक्लोन्समध्ये अनेक परिस्थितीमध्ये सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स करताना एक ह्युमॅनिटेरियन अँगल लक्षात ठेवावंच लागतो तुम्हाला आठवत असेल कोचीनमध्ये किंवा केरळामध्ये काही वर्षापूर्वी जे मोठी फ्लडची परिस्थिती होती तिथे आम्ही एका महिलेला हेलिकॉप्टरने तिच्या घराच्या छतावरून लिफ्ट केलं होतं आणि आमच्या हॉस्पिटलला पोचताच ती बाळंतीन झाली त्याचप्रकारे मालदीवसमधून ऑपरेशन समुद्र सेतूमध्ये एका प्रेग्नंट व्युमेनला आम्ही एव्हॅक्युएट केलं असताना कोचीनमध्ये आल्यानंतर दोन तीन तासातच एक त्यांचं पण बाळणपण झालं असे अनेक गोष्टी येतात अनेक डेडबॉडीज हँडल करावे लागतात अनेक अ... कठीण परिस्थिती असते चॉईल रिक्सवर असतात सायक्लोनमध्ये असतात फ्लड्समध्ये असतात कुठे अर्थक्कमध्ये असतात कुठे मालदीवसारख्या ठिकाणी पाणी नसतं तेव्हा आपल्या शिफ्ट जातात Uh, मी डेप्टी चीफ ऑफ नेवर स्टाफ असताना मेडगासकर मोझॅम्बिक अशा सारख्या देशांना आपण सहायता पुरवली तर याच्यामध्ये एक ह्युमॅनिटेरियन आणि डिझास्टर रिलीफचा अँगल जो असतो त्याच्यामध्ये ह्युमेन ॲस्पेक्ट ध्यान ठेवावंच लागतो मला डोळ्यासमोर येतो शेतकरी आणि दुसरा म्हणजेच की नेवीमधला रस्ता आपल्याला माहीत असतो परंतु समुद्रामधला रस्ता कसा शोधणार आणि समुद्र मार्गे म्हणजे की जे हवा जी आहे ती केवळ एका शेतकऱ्याला समजते आणि समुद्रामधलं जे वारं आहे ते म्हणजे की नेव्हीच्या एका कमांडिंग ऑफिसरला समजत असते अशावेळी शत्रूची हालचाल टिपणं हे आव्हान असतं आव्हान असतंच पण शेतकऱ्याचा मुलगा म्हणून नेहमीत येणं हे साचं श्रेय मी माझ्या वडिलांना देतो स्वातंत्र्यापूर्वी ते सेवादलामध्ये होते आणि त्यांची नेहमीच दूरदृष्टी असायची की शिक्षणाचं महत्त्व फार आहे आणि त्यांनी मला स्कूलमध्ये बसवलं मी स्कूलमध्ये गेलो आणि त्यानंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये गेलो तर कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी डिफेन्स सर्व्हिसेस तुम्हाला तयार करीतच असतात आणि त्याच्यामध्ये काही नावीन्य नाही कुठलाही माणूस एकदा सिलेक्शन होऊन डिफेन्समध्ये गेला की त्याचं ट्रेनिंग याच प्रकारे असतं की तो त्यासाठी तयार होऊ शकतो शेवटचा प्रश्न की आता मग आपली जी सेना आहे ती कितपत सक्षम आहे मी देशवासियांना सांगू इच्छितो की आपली नौसेना पूर्ण प्रकारे सक्षम आहे परवा परवाच आपल्यात आय एन एस विशाखापट्टणम कमिशन झाली आता पंचवीस तारखेला आणखीन एक वेला नावाची सबमेरीन आ, कमिशन होईल आणि त्यानंतर लगेच पुढच्या वर्षी आय एन एस विक्रांत ज्याच्यावर मी सर्व्हिस केलेली आहे पूर्वी डायरेक्शन ऑफिसर म्हणून तीसुद्धा कमिशन होईल तर एक शिस्तबद्ध प्र आ, प्रकारे भारतीय नौसेना पावलं टाकीत आहे ज्या ज्या चॅलेंजेस समोर येतील त्याचा सामना करण्यासाठी आपण नौसेना उभारत आहोत धन्यवाद धन्यवाद असे शूरवीर अधिकारी आहेत आणि त्याच्यामुळंच देशाच्या सीमा ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे जी मीडिया दिल्ली आई भवानी भवानीचा गजर म्हणजे